काय रोहित काय पवार अजूनपर्यंत सिनियर के जीमध्ये मध्ये आहेत अजून शाळेमध्ये पण पोचलेले नाही आहेत जोपर्यंत अजूनपर्यंत मिशा आणि दाड्या पण त्यांना फुटलेल्या नाही आहेत आवाजाचा कंट पण फुटलेला नाही थोडा आत्ता दांड्याच्या बाहेर आलेले आहेत थोडं जग पाह अनुभव घ्यावा पहिले हे बघा त्यांना जो प्रश्न विचारण्यात आला होता मीडियाकडनं तो असा होता की पन्नास टक्क्याच्या पुढं सोळा टक्के आरक्षण हे मराठा समाजाला कसं देता येईल हा महत्त्वाचा प्रश्न होता त्या प्रश्नावर त्यांनी उत्तर काय दिलं तर कोंबडीचं अंड आता मला माहीत नाही त्यांना अंड्याचं आणि कोंबडीचं एवढं का लगाव आहे त्याच्याचबरोबर ते, ते बोलत असताना माझ्या दाढीबद्दल बोलले हा व्हिडिओ तर चालूच आहे माझी दाढी आहे आणि जिथं जिथं केस बाहेर सगळीकडे केस आहेत त्यांनीच कुठंतरी आरशात बघावं आणि मुद्दा काय चाललाय आहे कशावर प्रश्न विचारला आहे आणि तुम्ही कसं बोलताय हे कुठेतरी लोकांना समजतं त्याच्याचबरोबर ज्या ज्या बातम्या या वक्तव्याबद्दल त्यांच्या झाल्या त्याच्या खाली काय लिहिले हे सुद्धा त्यांनी कुठं ना कुठंतरी वाचलं पाहिजे आणि माझी हा शब्द त्यांना फार जवळचा वाटतो कदाचित त्यांच्या बंधूंबद्दल त्यांच्या मनामध्ये काही गोष्टी असाव्यात म्हणून माझी माझी म्हणजे मला माझी आमदार म्हणले म्हणून मी म्हणतोय म्हणजे पुढे जाऊन कदाचित होऊ शकतो त्यांनीसुद्धा त्यांच्या मतदारसंघामध्ये कुठंतरी बघितलं पाहिजे आदरणीय राणेसाहेब हे सिनियर नेते आहेत त्यांच्याबद्दल बराच आदर आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये आहेत त्यांच्याबद्दलच्या बऱ्याच गोष्टी आदरणीय पवार साहेबांनी आम्हाला सांगितलेल्या आहेत आणि नितेश भाऊंचं जेव्हा इलेक्शन असतं तेव्हा सहसा पवार साहेब त्या इलेक्शनमध्ये नाही तर त्या प्रचारामध्ये लक्ष देत नाहीत या इलेक्शनमध्ये साहेबांनी आणि उद्धव ठाकरे साहेबांनी जर मनापासून लक्ष दिलं तर मग उद्या जाऊन बघूया कोण माझी आमदार होईल हे येत्या काळामध्ये आपल्याला बघायची गोष्ट आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका